नमस्ते मी डॉक्टर अमिता फडणीस मी पीडियाट्रिशन न्युनेटॉलॉजिस्ट आहे आणि ओ एन पी हॉस्पिटलची संचालिका आहे आपण आरोग्य कट्टा हे सिरीज करत आलो आहे ज्याच्यात आपण आरोग्याविषयी माहिती गोळा करतो आपल्या स्पेशलिस्टकडनं तर आज आपल्याबरोबर आहे डायटेशन पल्लवी निगवेकर पल्लवी वेलकम नमस्ते मॅम नमस्ते आणि जसं म्हटलं जातं फूड इज मेडिसिन अँड मेडिसिन शुड नॉट बिकम फूड आजच्या काळामध्ये आहार किंवा फूड न्यूट्रिशन हे फार की वर्ड्स म्हटले जातात की दे दॅट हॅज बिकम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला असं वाटतं की खाण्याबद्दल अवेअरनेससुद्धा वाढला आहे तर मी पल्लवीशी काही छोटी चर्चा करते अबाऊट डिफरंट फेजेस इन लाईफ आणि त्याच्याबद्दल त्या आपल्याला टिप्स देतील की आहाराबद्दल काय करायला पाहिजे तर पल्लवी सिन्स आय म अ पीडियाट्रिशियन पहिल्यांदा आपण मुलांबद्दल बोलू म्हणजे हे तर माझं डे टू डे ओपीडी मधली बॅटल असते कारण पालकांना मुलांच्या आहाराबद्दल भरपूर माहिती पाहिजे असते आणि आम्ही ऑफकोर्स वी आर डिलिंग मोर विथ आजार काय आहे वगैरे तर मुलांचं टू इयर ओल्ड चाइल्ड तू काय टिप्स देऊ इच्छितेस पालकांना की आहाराबद्दल त्यांनी काय अवेअर काय राहावं आणि काय करावं मॅम टू इयर्स म्हणजे कसं होतं की आपण जस्ट मुलं चालायला लागतात खायला लागतात त्यामुळे त्यांना आपण इंडिपेंडेंट करायला पाहिजे सगळ्यांबरोबर टेबलला द्यायला पाहिजे इन्स्टेड ऑफ अगदी त्यांचं स्पेशल अगदी बरोबर आहे तुला इंटरप्ट करते पण मला असं वाटतं बऱ्याच मदर्स मध्ये त्यांचा पूर्ण आयुष्याचा फोकस आणि गोल असतो की मी माझ्या मुलाला किती खायला देऊ आणि किती वेळा देऊ आणि काय काय दाखवून भरू राईट म्हणजे मेन मी इथे था सांगू सांगते की स्क्रीन दाखवू नका हो, सगळेजण म्हणजे इतकं सोपं झालंय चला फोन ठेवला किंवा हे दाखवलं की जे आपण तोंडात घालतो ते हो, हो, खातात त्यामुळे स्क्रीन नाही दाखवायला पाहिजे आणि दुसरं इज की सगळ्यांसारखं द्यायचं कारण काय होतंय की त्यांना चावता येतं होम फूड होम फूड आणि बेसिकली प्रॉपर कन्सिस्टन अगदी काही सॉफ्ट किंवा हे नाही पाहिजे कमी तिखट करू शकता आणि सगळे जे आपण खातो ते हळूहळू चालू करा जितक ते वेगळ्या टेस्ट पूर्वीच्या काळात हे इझिली होऊन जायचं नाही होऊन जायचं आणि आता नाही आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे आई आणि ते मूल असं दिवसभर त्यांचं फूड बॅटल चालू असते असं मला वाटतं पण पूर्वी काका मामा कोण कोण असायचे घरी सगळ्यांचं कॉमन जेवण असायचं ऍट सा द टेबल तेव्हा विचारही आपण करायचो नाही की अशी प्लेट घेऊन वेगवेगळ्या मुला आणि आजकाल तेच होतं सगळं वेगळं त्याच्यासाठी काहीतरी आवडीचं त्याच्या आवडीचं yes. त्याचं वेग तसं न करण्यापेक्षा सगळ्यांच्या बरोबर सगळं खायला पाहिजे आणि प्रोटीन्स इंडियन मध्ये मुलांच्या कमी पडतात का ॲक्च्युली प्रोटीन्स कमी नाही पडत पण आपलं काय होतं आपण ना एकच होतं की फक्त पोळी भाजी देतो किंवा असं तर आपण ना ते सिरियल पल्स कॉम्बिनेशन करायला पाहिजे सो दॅट त्यांना मिळेल म्हणजे आपण नुसती कणकेची पोळी करण्यापेक्षा त्या पोळीमध्ये आपण सत्तूचा आटा सोयाबीन आटा असं करू शकतो एखादं मिक्सचर सांगू शकाल आपल्या पालकांसाठी म्हणजे आपण मिक्स थालीपीठ करू शकतो किंवा आपण मिक्स्ड म्हणजे पोळा म्हणून करतो त्याच्यात दूध पण घालू शकतो वेगळ्या वेगळ्या डाळीं मल्टीग्रेन मल्टीग्रेन और वेगळ्या वेगळ्या लाईक ग्रीन आपण मुगाची डाळ वेगळ्या डाळींचं थालीपीठ करू शकतो डोसा करू शकतो किंवा नाचणी बरोबर काही करू शकतो आणि काही सोर्सेस आपल्याला प्रोटीन प्रोटीनचे सोर्सेस एक तर छोट्या ह्यांसाठी दूध आहे प्रोडक्ट्स पनीर होऊ शकतं मुलांना पनीर आवडतं चीज पण देऊ शकतं कारण कसं दे आर ऍक्टिव्ह अबाउट स्प्राउट्स स्प्राउट्स आर ऑल्सो व्हेरी गुड सोर्स उसळीच्या फॉर्म मध्ये देऊ oh. शकतो और ते ड्राय रोस्टेड पावडर करून त्याच oh, oh. हे करू शकतो खाण्यामध्ये ऍड करू आड शकतो म्हणजे आपल्या मिक्स्ड ह्याच्यात मल्टीग्रेन आट्यासारखं आणू शकतो असं आपण म्हणूया का म्हणजे गव्हाच्या आट्यामध्ये समजा आपण सोयाचं पीठ घातलं तर तरी चालू शकतं पण फक्त कसं किती जरा पोळीचं हे कन्सिस्टन्सी जरा हे होते म्हणून कमी प्रमाणात लाईक फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट घालू शकतो फिफ्टीन टू ट्वेंटी सोया सोया ग्रेट आणि व्हॉट इज युअर थॉट अबाउट जंक फूड म्हणजे आता हे बघा सगळी मुलं आकर्षित होतात कारण ती वेगळी वेगळी हिरी हिरवी गुलाबी पिवळी पाकिट असतात हो, आणि हो। नाही म्हटलं तरी मला असं माझं ऑब्झर्वेशन आहे की पालकांनाही कधी कधी कौतुक वाटत ते देण्यात हो। तर किती द्यावं काय करावं हे बघा आपण माझं असं म्हणणं आहे की मी काँस अजिबात नाही बरोबर आहे तर हाऊ डू यू मॅनेज द चाइल्ड डिमांड सी मी काय युजली आपल्या इथे ओपीडी पेशंटला सांगते की तुम्ही विकली त्यांना नका देऊ म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवा इफ मंडे टू फ्रायडे तर त्यांनी सगळं खाल्लं किंवा हेल्दी डाएट खाल्ला डब्बा संपवला तर तुम्ही मे बी वन्स इन अ वीक विकेंडला काहीतरी त्यांना एक देऊ शकता पण इफ तुम्ही सपोज चॉकलेट दिलं तर मे बी मग नेक्स्ट वीक काहीतरी कुकीज द्या त्याच्या थर्ड वीक दुसरं द्या असं पण वन्स डेली डिमांड करायचं भांडायचं का त्यातल्या ऑप्शनचं so, घरी केलं लाईक केक घरी करू शकतो किंवा काही कुकीज होम बेक केल्या विच इज अ लिटल हेल्दीयर कारण आजकाल तेच तर मजा असते घरकी पाहिजे असतं बाहेरचं या सो आपण जितकं कमी करता येईल तेवढं बेटर आणि आपण असं असा सल्ला तुमच्या सांगण्यावरनं मी असं म्हणेन की वी हॅव टू बी प्रॅक्टिकल yeah. आपण हा हे आपण म्हंटल की नाहीच द्यायचं आणि त्या मुलांनी ऐकलं सुद्धा तर बेस्ट पण समजा ऐकत नसेल तर जसं पल्लवी म्हणाल्या की आपण एक दिवस आठवड्यातला जंक फूड डे करतो yes. की त्या दिवशी तू खा बाबा दोन oh. आयटम्स असतील काय तीन आयटम्स तरी बाकी सगळं हेल्दी प्रोवाइडेड प्रोवायडे मागचे सहा दिवस छान गेले म्हणजे इट्स अ ट्रीट Treat, yes. तेनी ट्रीट पण त्यांनी नाही का असं माझ्या मनात येत की आपण जेव्हा ट्रीट म्हणतो तेव्हा आपण सायकोलॉजिकली त्यांना पुढे ट्रेन करतो की फास्ट फूड काढ सो ऑबियसली ह्या पॅकेज फूड बद्दल उत्तर सोपी नाहीयेत कारण जिथे बाहेर पडतो तिथे दुकानांमध्ये लावलेलंच बट वी हॅव टू थिंक अबाउट इट आणि मला असं वाटतं की ह्या बाबतीत मुलाचं हेल्दी फूड बद्दल एज्युकेशन वाढवायला वाढवायला पाहिजे त्याच्यात तुमचा रोल असतो की हेल्दी फूड म्हणजे टेल द स्कूल सर ऑल पण आपण त्यांना समजावूनच सांगितलं की दिस इज गुड फॉर यू अँड दिस इज नॉट दिस इज नॉट गुड फॉर यू त्याचा इम्पॅक्ट म्हणजे मुलांना मी म्हणते की स्टोरीच्या फॉर्म मध्ये सांगा इन्स्टेड ऑफ स्क्रीन दाखवाच्याऐवजी स्टोरी बुक वाचा स्टोरी हो, सांगा आणि हो, हो, मग त्यांना कळेल त्याची व्हॅल्यू आणि मग okay. ते पुढे जाऊन तसं शिकतील पल्लवी आपण हे आपला संवाद इथेच संपवू आणि परत दुसऱ्या टॉपिक बद्दल आपण बोलायला भेटूच या थँक्यू थँक्यू